गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। गुड मॉर्निंग वैभवी। गुड मॉर्निंग मॉर्निंग सर। हेलो, गुड मॉर्निंग वैभवी, आवाज होते माझा? हाँ हाँ सर, येतोय। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। बाकीचे लोक कुठं अजून नाही जॉईन झालेले का? नाही, आता उठून झालेला, तो लेफ्ट झाला वाटतं। बरं बरं, ठीक। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। गुड मॉर्निंग।
गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पल्लवी, पूजा, प्रद्युम. गुड मॉर्निंग सर. ओके अवधूत, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग प्रद्युम. गुड मॉर्निंग स्नेहा. राहुल, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आवाज येतोय का दादा? हो येतोय. ओके ओके, गुड गुड. लास्ट लेक्चरला कुठं होता माझ्या? होतो की होता का? होतो. ठीक आहे ठीक आहे. आपण काय शिकलो लास्ट लेक्चरला? कोणे थांबा सर. दोन राहुल दादा. हा हॅलो सर. बोला बोला. कनेक्टिव्हिटी सर. टाइप ऑफ काय? नेटवर्क. टाइप ऑफ नेटवर्क. आणि पुढचा पण एक पार्ट शिकलो की आपण? टाइप ऑफ नेटवर्क पुढे शिकलो की आपण दादा? आठवते का? टोपोलॉजी. टोपोलॉजी शिकलो ते होतच का तू? हो होत सर. हा कुठले कुठले टोपोलॉजी आपण स्टडी केले सांगा. राहुल दादा, टाइप ऑफ टोपोलॉजी. टोपोलॉजी म्हणजे काय सांगा. नाही आठवत. बर ठीक आहे. पॉइंट लिहिले नाही का तुम्ही नोटबुक मध्ये? अहो सर लिहिले. बाहेर आहे आता, मी घरी चाललोय. बर 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 बर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कॅन एनीबडी टेल मी व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ टोपोलॉजी? व्हॉट डज मीन द टोपोलॉजी? बेसिकली फाईव्ह टाईप आणि फोर टाईप झाले त्यापैकी. स्टार, बस, रिंग आणि मेश टोपोलॉजी. ओके, सो व्हॉट इज टोपोलॉजी? डिव्हायसेस आर कनेक्टेड टू अ सेंट्रल कॉम्प्युटर कॉल्ड एज हब. कॉल्ड एज हब. हब. ओके ओके. नो नो, आय एम आस्किंग यू व्हॉट इज टोपोलॉजी. टोपोलॉजीचा अर्थ काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ टोपोलॉजी? डेफिनेशन ऑफ टोपोलॉजी. Topology is the physical way in which computers are interconnected. Correct, correct. So, computers are interconnected physically. In that way, or that physical communication, interconnection between the computers is called as topology. So, it is the physical way in which computers are interconnected. That concept is called as topology. Chala apan topology mhanto. Lakshyat ghya. So, topology is the physical way in which computers are interconnected. So that is called as topology. Then there are the different types of the topologies. Now, number one we said that is star topology. In case of the star topology, the central computer is called as hub, and in that the central hub, the different types of the computers, okay, they are connected. So centralized record is kept there. So that is the star network. In this star network or the star topology, some advantages we have studied. That is the it is easy to add and remove the new nodes. Then the failure does not let down the bring down the breakdown of the entire network. Then the we can easily diagnose the network problem. These are the advantages. Disadvantages, we studied the central hub fails, then the whole network stops its functioning. Understand? Then the it costs more because the cable configuration that is more required for the star topology. The second we studied that is the bus topology. In bus topology, we studied the single network cable running centrally and to which all the nodes are linked. Okay, so the structure is very popular and that is example of the bus topology. Can anybody tell me example of bus topology?
बस टोपोलॉजी एक्झाम्पल कोण सांगेल मला? लोकल एरिया व्हेरी गुड, नेटवर्क. व्हेरी गुड अवधूत. लोकल एरिया नेटवर्क इज द एक्झाम्पल ऑफ बस टोपोलॉजी. ओके, त्याच्यानंतर आपण लक्षात घेतलं होतं ऍडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेजेस काय लक्षात घेतले बस टोपोलॉजी मध्ये? व्हेरी स्मॉल नेटवर्क, इट इज रिलायबल फॉर व्हेरी स्मॉल नेटवर्क. त्यानंतर आपण ऍडव्हान्टेज अजून एक लक्षात घेतला होता, लिस्ट अमाउंट ऑफ केबल इज रिक्वायर्ड, ओके, फॉर कनेक्टिंग द कम्प्युटर्स टुगेदर. सो दिस द सेकंड ऍडव्हान्टेज. देर आर सम फ्यू डिसएडव्हान्टेजेस ऑल्सो फॉर द बस टोपोलॉजी. नंबर वन, हेवी नेटवर्क ट्रॅफिक कॅन स्लो द बस कन्सिडरेबली. दॅट मीन्स ड्यू टू द नेटवर्क, हेवी नेटवर्क कनेक्टिव्हिटी, द कनेक्टिव्हिटी मे स्लोज डाऊन. ओके, कनेक्टिव्हिटी मे स्लोज डाऊन. देन देर इज द स्लो रेट ऑफ ट्रान्सफर ऑफ द फाईल्स एज वेल एज देर इज अ स्लो ट्रान्सफर ऑफ द डेटा, वी कॅन से. ओके, सो दॅट इज द हेवी नेटवर्क. देन द ईच कनेक्शन बिटवीन द केबल वीकन्स द इलेक्ट्रिकल सिग्नल. ओके, बिकॉज बिईंग द बस टोपोलॉजी देर आर द डिफरंट टाइप्स ऑफ नोड्स अटॅच टू द सेंट्रल लाईन, अँड देअर फोर द कनेक्शन्स बिटवीन द केबल्स दॅट वीकन्स द इलेक्ट्रिकल सिग्नल्स. देन द रिंग टोपोलॉजी वी स्टडीड, दॅट फॉर्म्स द लूप ऑर रिंग लाईक स्ट्रक्चर. ओके, सो फ्रॉम वन नोड टू द अनदर नोड दॅट फॉर्म्स द कनेक्टिव्हिटी, अँड दॅट कनेक्टिव्हिटी फॉर्म्स ऑर क्रिएट्स अ रिंग लाईक स्ट्रक्चर. The name itself indicates that it is called as a ring or loop topology. So that transmits only in one direction, as well as it is used in LAN and WAN. So these are the two important thing, example of ring topology. What are the examples of ring topology? Can anybody tell me? Pradyum, Pranali, Pragati, Ravina. Local area network and WANA. And wide area. Wide area network. Very good. Very good. Okay. पुढचा पॉइंट आपण लक्षात घेतला होता डिसएडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेज काय लक्षात घेतले होते त्यामध्ये? दोन, हेवी नेटवर्क प्रॉब्लेम बिकॉज ऑफ द हेवी नेटवर्क ट्रॅफिक, रिंग नेटवर्कचे ऍडव्हान्टेजेस सांगा. रिंग नेटवर्कचे ऍडव्हान्टेजेस, ring network can span longer distance than other types of network. Very good. And easily extendable. Very good. Easily extendable means we can add the new and new nodes, new and new computers, we can add on that system. So easily extendable. Then disadvantages are also there. So it is relatively expensive. That means it costs more. Okay. And it is difficult to install ring topology. Okay. Ajun kay bagitlo disadvantage apan? Failure of one computer that can stop the whole network. Okay. आणि अजून एक डिसएडव्हान्टेज आपण लक्षात घेतला होता. What is that? Pallavi. Adding or removing computers can disrupt the network. Very good. Adding or removing the computers may disturb the network. So these are the disadvantages for the this particular ring topology. Now the mesh topology, have you studied this mesh topology? Apan last lecture la mesh topology shiklo ka? Yes sir. Can anybody tell me what is mesh topology? Random connection of nodes using communication links. Random connection of nodes using the communication links. Very good. Communication links, that is called as the this mesh topology. Okay, so mesh topology is example of mesh topology. Can you tell me? Wide area. Wide area. Wide area network. Okay, and what are the advantages of that mesh topology? Anil, can you tell me? Komal. Hello. Anil, tell me. Advantages, if one node are failure, but other nodes can available for connection. Can you repeat? If one node are failure, but other nodes are available for communication, connection. Then there is possibility of the
कनेक्टिंग द कम्प्युटर्स. व्हेरी गुड. म्हणजेच एखादा कम्प्युटर फेल असेल तर दुसऱ्या मार्गाने आपण कनेक्टिव्हिटी कनेक्ट करू शकतो फॉर दिस मेश टोपॉलॉजी. अंडरस्टँड? सो रिलायबिलिटी इज व्हेरी हाय, म्हणजे विश्वासार्हता म्हणू शकतो आपण मराठीमध्ये त्याला. रिलायबिलिटी इज व्हेरी हाय ऍज देर आर द ऑलवेज अल्टरनेटिव्ह पाथवेज. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, अल्टरनेटिव्ह पाथवेज आर अवेलेबल फॉर द मेश टोपॉलॉजी. ओके, दुसरं काय म्हणत होतं? दुसरं असं म्हणत होतं आपण, ग्रेटेस्ट अमाऊंट ऑफ रिडंडन्सी इन द इव्हेंट दॅट वन ऑफ द नोड फेल्स. रिडंडन्सी म्हणजे काय? रिपिटेशन होऊ शकतात त्याच रूट वरती, त्याच नोड वरती. सो दॅट नोड मे फेल्स, बट वेन वन नोड फेल्स देन द नेटवर्क ट्रॅफिक दॅट कॅन बी रिडायरेक्टेड टू द अनादर नोड. करेक्ट. सो द नेटवर्क ट्रॅफिक कॅन बी रिडायरेक्टेड थ्रू अनादर नेटवर्क. So that is the advantages. So only one disadvantages for this mesh topology. Can anybody tell me? Cost and maintenance is very high. Cost and maintenance is very high. Very good. So this is the only disadvantage for the this mesh topology. Okay. So four topologies we have studied. Now the fifth topology we are going to study here, and that is the fifth. Can you see my laptop screen? No, sir. No, sir. Is it okay now? Yes, sir. Tree topology. We are going to study about the tree topology. Now, in case of the tree topology that connects one star network to the another star network, so that is called as tree topology. So it is the extension of star topology. म्हणजे एक star topology दुसऱ्या star topology शी connection दाखवत असेल किंवा connection असेल, connected असेल, तर त्याला आपण tree topology असं म्हणतो. So star topology connected one stop star topology. Understand? So that topology is called as the tree topology, and it is the extension of the star topology. Okay, baka itha diagram tumhala diste sagalya tumcha screen varti. Yes, sir. Okay, you can see here left side only one star topology is there, and right side another star topology is there. Okay, so both star topologies, they are interconnected by the tree topologies. They are interconnected by tree topologies. Understand? So this is about the this particular tree topology. Some advantages are there. So each segment is provided with dedicated point to point वायरिंग टू सेंट्रल हब. म्हणजे एका स्टार टोपोलॉजी मधला सगळे पॉइंट सेंट्रल हबला कनेक्टेड झाले असतील. ओके, आणि दुसऱ्या ह्याच्यातले सुद्धा सगळे कम्प्युटर्स स्टार टोपोलॉजी मधले सगळे कम्प्युटर्स सेंट्रल हबला कनेक्ट झाले असतील. आणि हे दोन सेंट्रल हब point to point connected झाले असेल. ओके, सो ईच सेगमेंट इज प्रोव्हाइडेड विथ डेडिकेटेड पॉइंट टू पॉइंट वायरिंग टू द सेंट्रल हब. एरर डिटेक्शन अँड कोरिलेशन इज इझी. एरर डिटेक्शन इज इझी. ओके, आणि अजून एक म्हटलंय त्यांनी, मेंटेनन्स इज नॉट इझी अँड कॉस्ट इज हाय. ओके, म्हणजे जर दोन स्टार टोपोलॉजी एकत्र आल्या आपण त्याला ट्री टोपोलॉजी म्हणतो, आणि ट्री टोपोलॉजीच्या साठी मेंटेनन्स कॉस्ट मात्र हाय आहे. ओके, त्यानंतर म्हटलंय इन्क्रीज इन साईज बियॉन्ड अ पॉइंट द मॅनेजमेंट बिकम्स डिफिकल्ट. बघा, एका स्टार टोपोलॉजीमध्ये समजा 10 कम्प्युटर्स आहेत, दुसऱ्या स्टार टोपोलॉजीमध्ये समजा 10 कम्प्युटर्स आहेत, टोटल 20 कम्प्युटर्स आहेत. पण पहिल्या स्टार टोपोलॉजीमध्ये 10 ऐवजी समजा 25-30 असे जर कम्प्युटर्स वाढवले, दुसऱ्या स्टार टोपोलॉजीमध्ये जर नंबर ऑफ कम्प्युटर्स वाढवले, तर काय होऊ शकतं? इन दॅट कंडिशन
that may become difficult for the management of this particular you can say topology. So this is the only disadvantage for this particular thing. So advantages: point to point central hub, error detection easy, then the one segment is damaged, then other segment is not affected, then the expansion of network is possible and easy. Then the in case of the disadvantages, the multiple segments are connected to the central hub and network depends heavily, so the failure affects entire network. Samja he don star hub ekmekala connected ahet ani network jar network effectivity network jar fail zala tar donhi che je star topologies ahet tyachyamadla connection discontinuous zala तर ट्री टोपोलॉजी मध्ये फेल्युअर येईल. ट्री टोपोलॉजी मध्ये दोन वेगळे वेगळे काय आहेत, तर स्टार टोपोलॉजी एकत्र आलेले आहेत आणि ते स्टार टोपोलॉजीचे कनेक्शन आहे वन अनादर, ओके, कनेक्टिंग वन टू अदर स्टार टोपोलॉजी, तर ते फेल होऊ शकतं. सो दॅट इज अ डिसअडव्हान्टेज. मेंटेनन्स इज नॉट इझी, ओके, अँड हाय. त्यानंतर काय म्हटलंय, इन्क्रीज इन द साईज बियॉन्ड इट पॉइंट देन द मॅनेजमेंट बिकम डिफिकल्ट. So this is about the we can say the last topology we studied, that is the tree topology. So you just have some points in your notebook, so you will be able to read that points. This is tumhala screen Pallavi? Yes sir, this is. Okay theek hai, points thode se note down kara. Ha. सर करा स्लाइड चेंज. यस. सर करा चेंज स्लाइड. यस यस.
सर स्लाइड दिसत नाही. आता तुम्हाला काय दिसते? ब्लॅक बॅकग्राऊंड. ब्लॅक बॅकग्राऊंड दिसते. हा वन मिनिट. इथं मला शेअरिंग येते, म्हणजे गुगल मीट डॉट कॉम इज शेअरिंग विंडो. नाही पण स्लाइड नाही दिसत आहे सर. नाही दिसते का? दिसायला दिसायला लागली. स्लाइड दिसतीये ना सर्वांना? हा दिसतीये. झालं पॉईंट लिहून हो सर. ऍडव्हान्टेज लिहिले का? हो सर. डिसएडव्हान्टेजेस? हो. देवयानी? हो सर लिहिले. कुठले कुठले पाच वेगवेगळे टोपोलॉजी आपण शिकलो? व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ टोपोलॉजीज? स्टार टोपोलॉजी, बस टोपोलॉजी, थर्ड इज रिंग टोपोलॉजी, फोर्थ मेश टोपोलॉजी अँड फिफ्थ इज ट्री टोपोलॉजी जी अशी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पुढचा पॉइंट आपण आता स्टडीचा घेतोय, तो आहे नेटवर्किंग गॅजेट्स. ओके, नेटवर्किंग गॅजेट्स. त्यामध्ये राऊटर आणि स्विच हे दोन पॉइंट आपण शिकणार आहे. ओके, राऊटर आणि स्विच.
स्लाइड दिसती शेअर केलेली नाही दिसत का? आता दिसते नेटवर्किंग गॅजेट्स असं लिहिलेली, नेटवर्किंग डिव्हाइसेस लिहिलेली स्लाइड नाही नाही सर. इज इट ओके? यस सर. यस सर. ओके ओके ओके. So the next point is networking gadgets. So networking gadgets are nothing but the devices which are used to connect to the computers or connected to the networks. So network devices are the components used to connect the computers or other electronic devices together. म्हणजे दोन वेगवेगळे devices, दोन वेगवेगळे computers किंवा computer to some other hardware. For example, here we can understand the printer, fax machine. So how to connect? So for connecting between these two devices or connecting between the computer and other devices, the system used that is called as networking devices. So network devices are the components used to connect the computer and other electronic devices. So for example, computer to the printer, computer to the fax machine. So connection is possible with the help of the devices. Okay. So what are these networking devices? Any example dile hub ahe, switch, gateway, bridge, router ani repeater. Tar aplyala yatle fakt donas study sathi ahet. Ek mhanje that is the router and the second thing that is the switch. So these are the two examples. So here the second is a switch and the fourth here it is a sorry fifth it is the router. So we are going to study about that, but other things that also important, so you may know those things. So we will just see what are the different types of networking devices. Hub already we have studied in case of the star topology. Okay, so what is the hub? Here it is the common connection point for devices in the network. Okay, and hubs are commonly used to connect segments of a LAN. Aplyala mahit ahe स्टार टोपोलॉजी मध्ये आपण शिकलोय सेंट्रल कनेक्शन पॉइंट जो असतो त्याला आपण हब म्हणतो, बरोबर का? सो दॅट इज ऍक्टिंग ऍज अ डाटा रिझर्वायर पॉइंट. सो द हब कंटेन्स मल्टिपल पोर्ट्स. वेन द पॅकेट अराइव्स ऍट वन पोर्ट इट इज कॉपीड टू द अदर पोर्ट सो दॅट द सेगमेंट ऑफ लॅन दॅट कॅन सी ऑल द पॅकेट. नो नीड टू रिमेंबर अदर थिंग्स, यू जस्ट रिमेंबर टू लाईन्स. नंबर वन, hub is common connection point for devices in the network and hubs are commonly used to connect the segments of LAN. Only these two lines are important for your understanding. Pallavi samajha? Pradyum? Yes sir. Avdhut? Ho sir. Okay. Yes. Ha. पहिल्या दोन तीन ओळी महत्वाच्या आहेत आपल्यासाठी हब म्हणजे काय समजून घेण्यासाठी. सो व्हॉट इज अ हब? हब इज कॉमन कनेक्शन पॉइंट फॉर डिव्हाइसेस इन द नेटवर्क. हब आर और हब्स आर कॉमनली यूज्ड टू कनेक्ट द सेगमेंट्स ऑफ अ लँड अँड हब कंटेन्स मल्टिपल पोर्ट्स. दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग फॉर युअर अंडरस्टँडिंग. ओके, सो यू जस्ट राईट डाऊन द हब. व्हॉट इज हब?
फिनिश्ड पहिल्या तीन वेळेस फक्त लिहायला सांगितले होत्या. यस सर. हो झालं. नेक्स्ट पॉइंट यू जस्ट ट्राय टू अंडरस्टँड द सेकंड थिंग दॅट इज द सो हियर द यू कॅन सी द डायग्राम ऑफ हब हाऊ दॅट हब इज कनेक्टेड टू द डिफरंट कम्प्युटर्स ऑलरेडी वी नो दॅट बिकॉज इन केस ऑफ द स्टार टोपोलॉजी द सेम टाइप ऑफ द कनेक्शन दॅट वी हॅव अंडरस्टूड देअर. ओके सो the next thing that is a switch. So what is the network switch or what is the switch? It is also called as switching hub, bridging hub, and officially it is the MAC bridge. Okay, so this is the switching hub. Like this at me, yes sir. आता दिसतीय ना? बंद झाली आता. आता तुम्ही स्क्रीन वरती काय पाहताय मग? स्क्रीन वर ब्लँक ब्लँक आहे का? ओके 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 एकच मिनिट फक्त एकच मिनिट. आता दिसतीये का स्लाइड? नाही. Is it okay? No sir, अजून दिसत नाही. शेअरिंग दाखवते मला. हा आता स्क्रीन दिसायला आली सर. कोणती स्लाइड दिसते आता? स्लाइड नाही आता गेलं. ते हे दिसत होती नेटवर्किंग पीडीएफ ची ही दिसत होती स्क्रीन. नाही शेरी मगाशी सांगितली ती एमएससी ब्रिज. हा स्विच ची दिसते 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 आता. ओके इज इट ओके? यस सर. ओके गुड. स्विच आपण मगाशी हब लक्षात घेतलं, आता आपण स्विच म्हणजे काय लक्षात घेतोय. So, switch is a computer networking device that connect devices together on a computer network by using the packet switching. Okay, आता हे packet switching आहे. Okay, एक डायग्राम इथं दाखवतो तुम्हाला. डायग्राम बघितलं तुमच्या लक्षात येईल. इथं नेटवर्क स्विच सेंटरला दिसतोय का बघा? Yes, sir. हा सेंट्रल नेटवर्क स्विच आहे. वरती चार पीसी आहेत म्हणजे पर्सनल कॉम्प्युटर्स आहेत. त्या पर्सनल कॉम्प्युटरला एमएससी असं म्हणतात. एमएससी म्हणजे मीडिया ऍक्सेस कंट्रोल ऍड्रेस, एमएससी ऍड्रेस. ओके सो पीसीला एमएससी म्हणजे मीडिया ऍक्सेस कंट्रोल ऍड्रेस असं म्हणतात. तर इथं सर्व्हरला पण कनेक्ट झालेलं आहे नेटवर्क, पीसीला पण कनेक्ट झालेलं आहे, ADSL मोडेम पण आहे, आणि इकडे प्रिंटर आहे. म्हणजे ऍट अ टाइम सगळ्या डिव्हाइसला कनेक्ट केलेले काम कोण करते तर नेटवर्क स्विच करतोय. सो नेटवर्क स्विच कनेक्ट. ओके सो नेटवर्क स्विच दॅट कनेक्ट द नेटवर्किंग डिव्हायसेस ओके टुगेदर ऑन ए कॉम्प्युटर नेटवर्क. म्हणजे जे नेटवर्किंग डिव्हायसेस आहेत, आता नेटवर्किंग डिव्हायसेस खूप सारे वेगळे असू शकतात. ओके तर त्या सगळ्यांना एकत्रित
कनेक्ट करण्याचं काम, डिव्हाइसेस टुगेदर कनेक्ट टुगेदर करण्याचं काम कोण करतोय, तर स्विच करतोय. ओके, सो दॅट स्विच इज कॉल्ड ॲज द स्विचिंग हब, ब्रिजिंग हब, और ऑफिशियली इट इज कॉल्ड ॲज मॅक ब्रिज, MACBRIDGE. आता मॅक ब्रिज म्हणजे काय लक्षात घ्या, MAC मॅक या शब्दाचा अर्थ आहे मीडिया ऍक्सेस कंट्रोल ऍड्रेस. व्हेरी गुड, मीडिया ऍक्सेस कंट्रोल ऍड्रेस. तर MAC ब्रिज जो आहे तो मल्टिपल, म्हणजे समजा तिथे चार वेगवेगळे PC असतील आणि प्रिंटर असेल, किंवा इंटरनेटचा सोर्स असलेला आपण म्हणूया की तिथं राऊटर असेल, या सगळ्याला कनेक्ट करणारा जो पार्ट आहे दॅट इज नथिंग बट द स्विच, त्याला आपण स्विच म्हणतो. सो दॅट स्विच इज द कॉम्प्युटर नेटवर्किंग डिव्हाइस कनेक्टिंग डिव्हाइसेस टुगेदर ऑन द कॉम्प्युटर नेटवर्क बाय युझिंग द पॅकेट स्विचिंग टू रिसीव प्रोसेस अँड फॉरवर्ड डेटा टू द डेस्टिनेशन डिव्हाइस. ओके, म्हणजे हा जो स्विच हब काय करतो, स्विच हब किंवा हा नेटवर्क स्विच काम काय करतो, इट रिसीव्स प्रोसेसेस अँड फॉरवर्ड द डेटा. ही तिन्ही काम कोण करतोय, तर स्विच करतोय, नेटवर्क स्विच. ओके, रिसीव प्रोसेस अँड फॉरवर्ड द डेटा टुवर्ड्स द डेस्टिनेशन डिव्हाइस. समजलंय, म्हणजे डेटा कलेक्ट करणे, प्रोसेसिंग करणे आणि फॉरवर्ड करणे ही कामं कोण करते, तर स्विच, नेटवर्किंग स्विच करतोय. सगळ्यात महत्वाचं फंक्शन लक्षात आलं याचं? यस सर, करेक्ट. दिस डिव्हाइस कनेक्ट डिव्हाइसेस टुगेदर अँड रिसीव्ह प्रोसेसेस अँड फॉरवर्ड द डेटा टू द डेस्टिनेशन डिव्हाइस. ओके, डायग्राम मध्ये तुम्हाला समजतंय, नेटवर्क स्विच दाखवलेला आहे, वरती चार PC डायग्राम आहेत आणि त्याच्या बाजूला सर्व्हर आहे, प्रिंटर आहे, तर सगळीकडून तो डेटा काय करणार आहे, कलेक्ट करणार आहे, प्रोसेस करणार आहे आणि मग तो फॉरवर्ड करणार आहे त्याच्या डेस्टिनेशन पाथला. ओके, सो दिस इज अबाउट नेटवर्क स्विच. सो कॅन यू राईट सम पॉइंट्स हियर नेटवर्क स्विच बद्दल? येस सर. हा, ओके ओके, यू जस्ट हॅव सम पॉइंट्स इन युअर नोटबुक. Note down some points. झाले सर लिहून. ओके, तर नेटवर्क स्विच म्हणजे काय, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, दिस कनेक्ट डिव्हाइसेस टुगेदर ऑन द कॉम्प्युटर नेटवर्क अँड इट रिसीव्ह प्रोसेसेस अँड फॉरवर्ड द डेटा टू द डेस्टिनेशन डिव्हाइस. सगळ्यात महत्वाचं काम. ओके, रिसीव्ह प्रोसेसेस अँड फॉरवर्ड द डेटा टू द डेस्टिनेशन डिव्हाइस. डायग्राम तुमच्या लक्षात आलेली आहे नेटवर्क स्विचची. ओके, आता आपण instead of understanding this gateway or this bridge, so directly we move to the our point that's called as router. Okay, router bagu lakshat ghiu apan. Ada router madhe diagram baga tumhala kay lakshat yete, center la router lihile baga. Okay, internet, tyachyanantar cable DSL modem lihile, tyachyanantar router lihile, router nantar स्क्वीज बॉक्स, लॅपटॉप, NAS आणि कम्प्युटर, अशा वेगवेगळ्या ठिकाणी काय केले, त्यांनी इंटरनेटचं सप्लाय केलेलं आहे राऊटर थ्रू. ओके,
तर आता आपण बघूया राउटर म्हणजे काय. इट इज द नेटवर्किंग डिव्हाइस दॅट फॉरवर्ड द डेटा पॅकेट बिटवीन कॉम्प्युटर नेटवर्क. राउटर काय करतोय, डेटा पॅकेट्स फॉरवर्ड करतोय. डेटा पॅकेट्स या शब्दाचा अर्थ आहे व्हॉट एव्हर द डेटा इज प्रिंट इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स दॅट इज कॉल्ड एज डेटा पॅकेट्स. सो द राउटर्स दे परफॉर्म द ट्रॅफिक डायरेक्टिंग फंक्शन्स ऑन द इंटरनेट. A data packet is typically forwarded from one router to the another router through the network that constitutes the internet network until it reaches its destination node. काय म्हटलं बघा सिंपल लँग्वेज मध्ये, राउटर हा काय करतोय, डेटा पॅकेट्स मूव करतोय, डेटा पॅकेट्स फॉरवर्ड करतोय. कुठे फॉरवर्ड करतोय, फ्रॉम वन राउटर टू द अनादर राउटर. एका राउटर कडून अनादर राउटर कडे हा डेटा पॅकेट फॉरवर्ड करतोय. फक्त सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं ही आहे, इंटरनेटवर्क मध्ये त्याच्या डेस्टिनेशन नोडला डेटा ट्रान्सफर करण्याची क्षमता राउटर कडे आहे. डेस्टिनेशन नोड म्हणजे काय, समजा राउटर ए इज देअर, राउटर बी अँड सी आर देअर. सो राउटर सी इफ इट वॉन्ट्स द डेटा फ्रॉम राउटर ए देन देअर इज डेस्टिनेशन पॉइंट राउटर सी फॉर द राउटर ए. म्हणजे राउटर ए साठी डेस्टिनेशन पॉइंट राउटर सी असेल आणि मधल्या वेळात जी डेटा ट्रान्सफर होणार आहे ती प्रोसेस करण्याचं काम करतोय तर राउटर करतोय. सो राउटर ट्रान्सफर्स द डेटा, राउटर दॅट फॉरवर्ड द डेटा पॅकेट, डेटा ऑर डेटा पॅकेट फ्रॉम वन राउटर टू द अनदर राउटर, ओके टू द डेस्टिनेशन नोड. एका नोड कडून दुसऱ्या नोड कडे म्हणूया किंवा एका राउटर पॉइंट कडून दुसऱ्या राउटर पॉइंट कडे डेटा पॅकेट ट्रान्सफर करण्याचं काम कोण करते, तर राउटर करतोय. डायग्राम बघितलं तुमच्या लक्षात येईल इझिली. सो इट इज इझी टू अंडरस्टँड दॅट इंटरनेट इज देअर, केबल इज देअर, देन द राउटर इज देअर, देन दिस राउटर इज ट्रान्सफरिंग द डेटा पॅकेट टू द स्विच बॉक्स, लॅपटॉप, NAS अँड द कॉम्प्युटर. अंडरस्टँड? सो this is about the this router. Router madhe evadas lya fakta transferring the data packets from one router to the another router. Are you taking some points? Yes sir. Okay, good. सर झालंय लिहून. झालं का? ठीक आहे, आपण काय करूया, आता आपला हा पॉइंट कम्प्लीट झालेला आहे. याच्यावरती आपण पुढल्या वीक मध्ये थोडस टेस्ट घेऊया. या युनिट मधलं थोडस पॉइंट राहिला आहे, या युनिट मध्ये आता फक्त काय राहिले बघा, कम्युनिकेशन लिंक.
आणि डीएसआय रेफरन्सिंग मॉडेल टीसीपी आयपी हे दोनच पॉईंट फक्त राहिलेले आहेत. एवढे दोन पॉईंट झाले की आपला हा पहिला युनिट संपून जाईल. समजते का? हॅलो. हा, तर कम्युनिकेशन लिंक याच्यामध्ये वायर पेअर आहे, कोएक्सियल केबल्स आहेत, फायबर ऑप्टिक्स, मायक्रोवेव्ह सॅटेलाइट हे पॉइंट येत आहेत त्याच्यामध्ये. आणि डीएसआय रेफरन्सिंग मॉडेल आणि टीसीपी आयपी, तर हे दोन पॉइंट आपण पुढल्या लेक्चरला कम्प्लीट करूया. म्हणजे हा आपला पहिला जो युनिट आहे, पहिल्या युनिट मधला सेक्शन ए म्हणजेच कम्प्युटर नेटवर्किंग हा कम्प्लीट होईल. ओके, कम्प्युटर नेटवर्किंग नंतर आपण नेटवर्क सिक्युरिटी मध्ये हा पॉइंट बघणार आहोत. त्यामध्ये फंडामेंटल्स आहेत, टाइप्स ऑफ अटॅक्स, फायरवॉल, पॅकेट फिल्टरिंग तो पॉइंट आपण बघणार आहे. त्याच्यानंतर आपण इंटरनेटचा पॉइंट बघणार आहे. त्यामध्ये इंट्रोडक्शन, कन्सेप्ट ऑफ द इंटरनेट, वर्ल्ड वाईड वेब, ब्राउझर्स, त्याचे एक्झाम्पल्स, ब्राउझर्सचे एक्झाम्पल्स बघणार आहे. गुगल क्रोम, मोझिला, फायरफॉक्स, ऑपेरा, सफारी, तर हे वेगवेगळे त्याचे ब्राउझर्स आहेत ते आपण बघणार आहोत. सर्च इंजिन्स काही तुम्हाला एक्झाम्पल साठी दिलेले आहेत, गुगल आहे, बिंग आहे. इन द सिग्निफिकन्स ऑफ द इंटरनेट हे पॉइंट तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड केले आहेत. हे तीन पॉइंट तुमच्या युनिट नंबर वन मध्ये आहेत. बरोबर, युनिट नंबर वन जो आहे तो कॉम्प्युटर नेटवर्किंग आहे, दुसरा नेटवर्क सिक्युरिटी आहे आणि तिसरा इंटरनेट आहे. त्यातला पहिला जो आहे कॉम्प्युटर नेटवर्किंग, त्यातले फक्त दोन पॉइंट आहेत. ब्रेक होतो, काहीच कळत नाही काय म्हणताय तुम्ही. आवाज येत नाही का माझा तुम्हाला? पल्लवी आवाज येतोय का? येतोय सर, तिला रेंज प्रॉब्लेम असेल. रेंज प्रॉब्लेम असेल तिला. देवयानी? हा सर, तिला रेंज प्रॉब्लेम असेल. तुमचा आवाज व्यवस्थित येतोय सगळ्यांना? हो हो, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. एखाद्या वेळेला काय करायचं तुम्ही, समजा माझा आवाज येत नसेल तर थोडस तुम्ही पोझिशन चेंज करा. कारण काय होतंय की तुम्ही जिथं बसलेला असता, कारण तुमच्याकडे वायरलेस कनेक्टिव्हिटी आहे ना, वायरलेस कनेक्टिव्हिटीला प्रॉब्लेम येऊ शकतो. इथं कॉलेजमध्ये लॅन केबल आहे, लॅन केबल असल्यामुळे इथं आमच्याकडे काहीच प्रॉब्लेम नाही. लॅन केबल म्हणजे समजते का? येस सर, समजते. म्हणजे काय लॅन केबल म्हणजे काय? लोकल एरिया नेटवर्क. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आता तुम्हाला समजायला लागले सगळ्यांना नेटवर्किंग म्हणजे काय. गुड. नाही नाही, हा ज्या बसला तुम्हाला पॉइंट त्यासाठीच टाकलेला आहे. ज्या वेळेला तुम्ही म्हणजे याचा वापर कराल, म्हणजे बायोइन्फॉर्मॅटिक्सच्या टेक्निक्सचा किंवा कम्प्युटर टेक्नॉलॉजीचा, त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजेत. तुम्ही जर डेटा प्रोसेसिंग करायला लागला, आता आपल्याकडे अजून ही हा ट्रेंड नाहीये. फॉरेन कंट्रीज मध्ये जिथे डेव्हलप्ड नेशन, डेव्हलप्ड म्हणजे युके मध्ये, युएस मध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, कॅनडामध्ये, त्यांच्याकडे काय असतं, तर एखादी मेडिकलची टेस्ट झाली की ती मेडिकल टेस्टचे रिपोर्ट हे अनालिसिस साठी दिले जातात डेटा अनालिसिस कडे. आणि डेटा अनालिसिस करून त्याचे रिपोर्ट परत डॉक्टर कडे दिले जातात आणि मग डॉक्टर त्या डेटावर आधारित तुम्हाला औषध उपचार करत असतो. तर ही एक मेथडॉलॉजी आहे, एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगितलं. समजा आपल्यातले काही लोक त्या सिस्टीम मध्ये भाग घेतला, त्यांना समजायला लागलं की डेटा अनालिसिस कसं करायचं, मेडिकल डेटा कसा वापरायचा असतो किंवा मेडिकलच्या टेस्टचा डेटा कशा पद्धतीने आपण प्रोसेस करतो. आणि ते करत असताना त्यांना नेटवर्किंग जर समजलं नाही आणि समजा नेटवर्कचा प्रॉब्लेम आला किंवा हे केबल कनेक्शनचं माहीत नाहीये किंवा सॅटेलाइट कनेक्शन माहीत नाही, क्लाउड कॉम्प्युटिंग माहीत नाही किंवा डेटा ट्रान्सफर समजत नाही, तर अशा वेळेला त्यांना प्रॉब्लेम येईल. तो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तुम्हाला हा इंट्रोडक्टरी लेक्चर किंवा इंट्रोडक्टरी सिलेबस तुम्हाला ऍड केलेला आहे. समजते का तुम्हाला? बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये हे पॉइंट तुम्हाला तेवढ्यासाठी ऍड केलेले आहेत, तुम्हाला हे समजावे सगळे. ओके, नेटवर्क काय आहेत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी म्हणून केले, त्यामुळे तुम्ही त्याने समजावून घ्या आणखी ज्यादा. आपण